आजचा विवाह झाला ही आमच्या संस्थेची सुकन्या ज्योती ही अनाथ मुलगी आहे आणि मुलगा जयसिंगपूरचा शैलेश हा विवाह आज आम्ही पूर्ण केला. ह्याच्यापूर्वी या संस्थेनं जवळजवळ 65 वर विवाह केलेले आहेत. तर मी सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना पण सांगितलं दोस्तांना, ते तर ते म्हणले त्यांनी सगळ्यांनी अभिनंदन आणि ह्या संस्थेमध्ये खऱ्याचा वाटा आम्ही उचलायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आम्ही दोघांनी आनंदाने स्वीकारलेला आहे आणि माझा दुसरा एक मुलगा त्याला पण आनंद आहे आणि त्या बायकोला पण आनंद आहे. आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही आनंदी आहोत, उत्सवी आहोत. आम्ही ज्या थोरल्या सुनेला मान देऊ तोच धाकट्या सुनेला देऊ ही आमची इच्छा आहे. आमच्या कुटुंबियाने आमच्या सासऱ्यांनी आम्हाला बांधसुलकुणामध्ये कन्यादान करण्याचं एक प्रोत्साहन दिलं आणि ते देताना आम्हाला आमच्या सासू सासऱ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि ते आम्हाला देताना आपल्या मुलगीला कल्याण केल्याचं असा एक आनंद वाटला आणि त्यामुळे माझ्या कुटुंबियांनी सगळा मला साथ दिली, म्हणजे प्रतिसाद दिला आणि आम्ही ते कन्यादान आमची स्वतःची मुली आहे असं म्हणून चांगल्या भावनेने दिलं. हे बालकल्याण संकुलमध्ये आमच्या 350 ते 400 मुलं आणि मुली आहेत आणि याच्यामध्ये 6 विभाग आहेत. या 6 विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांचे 3 विभाग आहेत, मुलींचे 3 विभाग आहेत. या ठिकाणी 0 वयापासून 18 वर्षापर्यंतची मुलं आणि मुली आहेत आणि त्यांचं शिक्षण, संगोपन, त्यांचं जेवण खाणं, राहण्याचं सगळी इथं व्यवस्था आपल्या घरच्यासारखी केली जाते. या ठिकाणी सगळे सणवार अत्यंत आपण घरी ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीचे या ठिकाणी आपण सणवारही केले जातात. या मुलांना कधीही घरची आठवण होऊ नये अशा पद्धतीचं वातावरण या संकुलमध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे आणि याला सर्व समाजातून चांगल्या प्रकारचं सहकार्य आजपर्यंत लाभलेलं आहे. आज या ज्योतीचा या ठिकाणी विवाह संपन्न झाला. याच्यामध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळी प्रोसिजर होते आणि ही प्रोसिजर शासकीय मान्यतेने होत असते आणि शासनाच्या मान्यतेनंतर आपण या ठिकाणी हा विवाह सोहळा साजरा केलेला आहे. ही संस्था एक फार मोठं सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. बऱ्यापैकी समाजाचं काम जे समाजाने दुर्लक्ष केलेलं आहे, नैतिक अनैतिक कुठल्या तरी प्रकारे समाजात जी मुलं इथं झाली, रस्त्यावर पडली, त्यांना आणून आपण इथं संगोपन करतो, त्यांना खरं म्हणजे माहीतच नसते माझी आई कोण आहे, माझा बाप कोण आहे. अशी मुलं लहानपणापासून ज्यावेळी लग्नाच्या वयापर्यंत येतात त्यावेळी साहजिकच एक आपल्या शास्त्राप्रमाणे म्हणा का रूढीप्रमाणे म्हणा कन्यादान एक विषय आपल्या डोळ्यासमोर असतो आणि ज्यांना कोणच नाही त्यांना कन्या मानून हे काम करत असताना खरंखर आमचं मन भरवणं येतं, आमचं अंतकरण भरवणं येतो. एक फार मोठा मानसिक दिलासा आम्हाला या कामात मिळतो.